धुळे मतदारसंघ, धुळे मतदारसंघाचे मतदान तर झालेच, पण या मतदानानंतर मालेगावातील मुस्लिम समाजाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर सुभाषबाबा भामरे तर काँग्रेस आघाडीकडून काँग्रेस आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील रिंगणात असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहमद महत्वाची भूमिका बजावत आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात, त्यापैकी मालेगाव मध्य मतदारसंघ याच मतदारसंघामध्ये येतो. यातील मालेगाव मध्य मतदारसंघ हा मुस्लिम बहुमतदारसंघ असल्यामुळे मुस्लिम समाजाचे भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. यातच वंचित बहुजन आघाडीतर्फे नबी अहमद या मतदारसंघातून किती मतांची आघाडी घेतात हे बघणे तेवढेच महत्वाचे असणार आहे. शेवटी मालेगावातील मुस्लिम कोणाला तारणार तर कोणाला मारणार ही भूमिका 23 तारखेला स्पष्ट होईलच. मालेगावातील मुस्लिम ठरणार निर्णायक, वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर कोणाला लाभदायक, काँग्रेसचे हक्काचे मतदान वंचित बहुजन आघाडी हिसकवणार का, मालेगावकरांचा कौल जाणार कोणाकडे, मालेगावातील मुस्लिम कोणाला तारणार तर कोणाला मारणार. देशाला 23 तारखेची आतुरता आहे, परंतु त्यापेक्षा जास्त आतुरता धुळे मतदारसंघाला असेल याबाबत शंका नाही. धुळे मतदारसंघ हा गेल्या 6 विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. यापैकी मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाची चर्चा कायमच जोरात सुरू होते, कारण मालेगाव मध्यमध्ये असलेले 2.5 लाख एक कट्टा मुस्लिम मतदारसंख्या ही निवडणुकीची दिशा बदलत असते. मुस्लिम मतदारांवर हक्क बळ असलेल्या काँग्रेसपुढे वंचित बहुजन आघाडीने केलेले आव्हान काँग्रेससाठी किती नुकसानजनक होते ते 23 मे रोजी बघणे महत्वाचे असणार आहे. धुळे मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या 5 लाख, मालेगावमधील मुस्लिम मतदारांची संख्या 2.5 लाख. 2014 मध्ये मालेगाव मध्य विधानसभेमध्ये भाजपला मिळालेली मतं 5,786 मतं. 2014 मध्ये मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसभा मतदारसंघात भाजपला मिळालेली मतं 1,12,563 मतं. 2014 मध्ये मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मिळालेली मतं 1,33,124 मतं. 2014 मध्ये मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला मिळाले मतं 43,076. च्या निवडणुकीच्या आकडेवारीचा विचार केला तर मालेगाव मधील मुस्लिम मतदार काँग्रेस सोबत होते. आता मात्र वंचित बहुजन आघाडीने उभे केलेल्या उमेदवाराला मालेगाव मधून किती मतं मिळतात व काँग्रेसला किती मतांचा फटका बसतो, तसेच या सर्वांचा फायदा भाजपला होणार का हे 23 मे रोजी बघणे महत्वाचे असणार आहे. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळणार असून आमचा प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा आणि